नमस्ते, स्वागत है तुमच्या रुचितस किचन मध्ये। आजचा आपला इकडे जो एपिसोड होणार आहे तो चिल्ड्रन डे स्पेशल असा आहे। तर आपण इकडे पाहू शकतात की मुलांचा केवढा उत्साह येतो। बघितला किती उत्साह आहे तो, आणि आता काय काय सादरीकरण करणार आहे ते पण आपण बघणार आहोत। आणि खूप मजा मस्ती आणि हा एपिसोड पूर्ण फुलटू धमाल असणार आहे। तुम्ही इकडे पोरांच्या उत्साहावरून तुम्हाला कळलं तर एंट्री आता होते घरामध्ये। या चला लवकर या, चला बस बस बस। वा चला सगळ्यांनी बसून घ्या खाली व्यवस्थित। चिल्ड्रन डेच्या निमित्ताने इकडे सगळी मुलं जी आहेत एकदम उत्साहामध्ये तयार होऊन आलेली आहेत आणि खूपच धमाल आणि मस्ती करणार आहेत या व्हिडिओ मध्ये। तर आता आपण पाहणार आहोत एक एक करून इकडे कोण कोण आलेले आहेत ते विचारूया आणि ते कुठच्या शाळेमध्ये जातात ते सुद्धा विचारूया। तू कुठच्या शाळेत जातो आणि तुझं नाव सांग। माझं नाव आहे दीप भूषण राऊत आणि कार्मलाइट स्कूल। हा कितवीला आहेस तू? तिसरीला। आता बोल। माझं नाव जितना सुजित राऊत, मी नॉटरडॅम शाळेत जाते आणि मी चौथीत आहे। वा मस्त। आणि तू? माझं नाव आहे हेतल हसमुख पाटील। तू कुठच्या शाळेत जाते? सेंट अलोशियस। हा आणि तू कितवीला आहेस? सेकंड। माझं नाव आहे जीविका मंदार पाटील। हा कुठच्या शाळेत जाते तू? कार्मलाइट। हा कितवीला आहेस? फर्स्ट स्टँडर्ड ला आहे। ओके तुझं नाव काय? माझं नाव आहे खुशी प्रशांत राऊत, मी चौथीत आहे आणि मी कार्मलाइट कॉलमेट इंग्लिश हायस्कूलला जाते। वा वा कसं मस्त बोलली। तुझं नाव काय? माझं नाव आहे देविका भारचंद्र राऊत, मी सातवीला आहे। माझं स्कूलचं नाव कार्मलाइट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल। वा वा वा। तुझं नाव काय? निदान भूषण राऊत। तू कितवीला आहे? सेवन। हा तुझ्या शाळेचं नाव काय? फादर स्टीफन हायस्कूल। वा म्हणजे सगळे इकडे जी मुलं जाणारे शाळेमध्ये सगळे इंग्लिश मिडियम मधली आहेत ना? सगळे इंग्लिश मिडियम ना? मग तुम्हाला मराठी येतं का? हो। मग चिल्ड्रन डे ला मराठी मध्ये काय बोलतात? म्हणजे बाल दिवस आहे का आज? ओके मग बाल दिवस का साजरा केला जातो माहितीये? मग चला प्रत्येकाने सांगा की तुम्हाला चिल्ड्रन डे का आवडतो आणि कशासाठी सेलिब्रेट करायचा सांग ना। हा बोल काय? कारण की त्या दिवशी सगळे आपले लाड करतात आणि आपल्याला गिफ्ट वगैरे पण आणतात। हा म्हणून तुला चिल्ड्रन डे आवडतो। तुला कशाला आवडतो तुला माहितीये का? नाही माहिती, काहीच नाही बघत, मला नाही माहिती काय। माहिती नाही मग तू आज कशासाठी आली इकडे? चिल्ड्रन डे साठी। चिल्ड्रन डे सेलिब्रेशन साठी आली फक्त? पण तो काय सेलिब्रेट करतात तेच माहिती नाही? हा तेच माहिती नाही? अरे बापरे, ए तुला माहितीये? नाही। तुला माहितीये कशासाठी? तुला काय आवडतो चिल्ड्रन डे? कारण की सर्व चॉकलेट गिफ्ट बिफ्ट सर्व देतात त्यासाठी आवडतो। ओके तुला माहितीये? माहिती। हा बोल का? मला गिफ्ट द्यायचो द्यायचो म्हणून तुला आवडणार असं म्हणून तू चिल्ड्रन डे साठी आलाय। आपली इकडे जी मुलं जी जमलेली आहेत त्यांना चिल्ड्रन डे विषयी विचारलं पण कोणालाच त्याचं उत्तर माहिती नाही ऍक्च्युली का चिल्ड्रन डे जो आहे तो कशासाठी सेलिब्रेट केला जातो। तर तुम्हाला प्राईम मिनिस्टर हा कॉन्सेप्ट माहितीये का? प्राईम मिनिस्टर काय असतं माहितीये? नाही माहिती? ज्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे फ्रीडम मिळाला आपल्याला त्यावेळेला आपले पहिले पंतप्रधान जे होते ते कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू। हा तर मग त्यांचा आज काय असतो? बर्थडे असतो, वाढदिवस असतो। तर मग तो दिवस सेलिब्रेट म्हणून तर आजच्या दिवसासाठी बाल दिवस हे नाव दिलेलं आहे म्हणजेच काय? चिल्ड्रन डे। कळलं? म्हणून हा चिल्ड्रन डे जो आहे तो सेलिब्रेट केला जातो। मुलांना फक्त एवढंच माहिती असतं काय की काय चिल्ड्रन डे चॉकलेट गिफ्ट वगैरे येते पण तो का केला जातो?
पंडित जवाहरलाल नेहरू दादाचा बर्थडे असतो आणि त्यासाठी म्हणून हा डे जो आहे तो त्यांना लहान मुलं फार आवडायची म्हणून मग त्यांना सगळे चाचा नेहरू पण बोलायचे ते लहान मुलांमध्ये खेळायचे रमायचे म्हणून त्यांना म्हणून त्यांचा आजचा बर्थडेचा जो दिवस जो आहे त्याला काय बोलतात बाल दिवस म्हणजेच काय चिल्ड्रन डे मग आता ह्याच्या पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं की चिल्ड्रन डे का सेलिब्रेट केला जातो तर तुम्ही काय करणार नेहरूंचा बर्थडे असतो म्हणून मग आजच्या दिवशी तो बाल दिवस म्हणजे चिल्ड्रन डे जो आहे तो सेलिब्रेट केला जातो कळलं मग आज तुम्ही काय काय परफॉर्म करणार तिकडे कोण कोण काय काय टप्पू हा मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय काय काय चिल्ड्रन डेच्या निमित्ताने मुलांनी काय कायची तयारी केलेली म्हणजे त्यांना जे काय आवडतं किंवा काय काय त्याच्यामध्ये त्यांना आवड आहे त्याचं तिकडे छोटूच असं जे आहे ते सादरीकरण करणार आहेत आणि ह्याचं तर एन्जॉय तुम्ही सुद्धा करतीलच या व्हिडिओमध्ये तर आपण एक एक करून प्रत्येकांना बोलवणार आहोत आणि पाहणार आहोत की कोणी काय काय तयारी केली आजचं चिल्ड्रन डे सेलिब्रेशनसाठी ओके तर चला आता आपण एक एक करून पाहूयात आता इकडे सगळ्यात पहिला जी येणार आहे ती आहे जीविका मंदार पाटील चला आता तू काय परफॉर्म करणार आहे तिकडे चिल्ड्रन डे स्पेशलच्या निमित्ताने इकडे समोर उभी राह चल तुझं नाव सांग आणि तू काय परफॉर्म करणार आहे ते सांग मी अशी नाचणार गरबा गरबा नाचणार हा चालेल तुला जे आवडतं ते कर हा चला कर काय करायचंय कर चलो स्टार्ट हॅपी चिल्ड्रन बाल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा चला बसा चला आता येतोय रिदान भूषण राऊत आमच्या राऊतांचा शेठ राऊतांची छान तो म्हणजे आमचा रिदान राऊत रिदान तू काय ऍक्टिंग करणार बागा बागा चलो स्टार्ट शेठजी मला रुष्को पटा हे रिदानचे ऍक्टिंग बघा रिदान इकडे बागाचं सादरीकरण करतोय तारक मेहता का उलटा चष्मा मधला कॅरेक्टर आहे चला रिदान स्टार्ट अरे वा शेजी बोलायचं ना कोणी नाही बोलायचं त्यालाच मला पगार कधी देणार बागा मराठी मध्ये आलेला आहे इकडे फुल कॉमेडी चालू आहे इकडे रिदा अरे बागा चालतो बागा चालतो बागा एकदम फुल कॅरेक्टर मध्ये घुसलेला आहे रिदान म्हणजे याच्यावरून तुम्ही पाहू शकतात मुलांना तारक मेहता का उलटा चष्माचं किती आवड आहे ती आणि ते इकडे परफॉर्म पण करतात तेच कॅरेक्टर घेऊन मस्त झाला रिदान तुझा हॅपी चिल्ड्रन डे बाल दिनाचा आता इकडे परफॉर्म करायला आलेला आहे दीप भूषण राऊत तर चला आता तू काय परफॉर्म करणार आहे टप्पू हा चल म्हणजे टप्पू पण हे तारक मेहता का उलटा चष्मा मधला कॅरेक्टर आहे तर आज इकडे दीप इकडे परफॉर्म करतोय कर एवढंच परफॉर्म करणार आहे दीप भूषण राऊत आता इकडे परफॉर्म करणार आहे तारक मेहता का उलटा चष्मा मधलं कुठचं कॅरेक्टर भिडे काय भिडे कोण आत्माराम भिडे हा चल मैं आपका भिडे इस गोकुल धाम का एकमेव सेक्रेटरी मैं जाहिर करता हूं हमारे जमाने में ऐसा नहीं था तुम्हारे जमाने में ऐसा नहीं था नहीं हाँ असं कोण बोलतं भिडे भिडे बोलतो का भिडे हॅपी चिल्ड्रन्स डे बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता इकडे परफॉर्म करायला आलेले जिज्ञा सुजित राऊत तर आता तू काय परफॉर्म करणार आहेस मी दया भाभी बनली आहे हा म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा मधली सगळ्यात फेमस कॅरेक्टर ते म्हणजे दया भाभी तर त्याची ऍक्टिंग इकडे जिज्ञा करणार आहे ते जिज्ञा कर हा चल कर हॅलो
अजून दुसरं काय ते बोलते ती हॅपी चिल्ड्रन्स डे बाल दिवसाचा हार्दिक शुभेच्छा. आता इकडे परफॉर्म करायला आलेली आहे हेतल हसमुख पाटील. ही खास पापडीवरून आलेली आहे ह्या कार्यक्रमासाठी. तर तू काय परफॉर्म करणार आहेस? चालू पांडे. चलो स्टार्ट. मैं हूँ चालू पांडे, झूठ बोलोगे तो पड़ेगे टंडे. हाँ एवढे पिस्तूल वगैरे लावले काय म्हणजे काय? आता इकडे आलेले खुशी प्रशांत राऊत. आणि तू आता इकडे काय परफॉर्म करणार आहे? माधवी भाभीचा रोल. माधवी भाभीचा कॅरेक्टर इकडे परफॉर्म करणार आहे. ओके कर. कठीण आहे बायांचं. एवढंच होतं का माधवी भाभी? वा मस्त. आणि मग काय तू बोलणार की हॅपी चिल्ड्रन्स डे? हॅपी चिल्ड्रन्स डे बाल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता इकडे आलेले देविका भालचंद्र राऊत. आणि आता तू काय परफॉर्म करणार आहे? रिपोर्टर. रिपोर्टर? कुठची रिपोर्टर? माहिती का उलटा चष्मा मधला कॅरेक्टर आहे रीता रिपोर्टरच. तर ती इकडे परफॉर्म करणार आहे. तर कर. मी हाय रीटा रिपोर्टर कर्तक मधून. आजची ब्रेकिंग न्यूज आहे गिरीस मध्ये मुलांचा रुचितास किचन मध्ये चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन होणार आहे. ओके मग त्याचं इकडे सगळं रिपोर्टिंग चालू आहे का तुझं? वा मग तू बोल. हॅपी चिल्ड्रन डे बाल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चिल्ड्रन डे स्पेशल रुचिता किचन मधून तुम्हाला सगळ्यांना व्हॅनिला कपकेक देण्यात येत आहे. तुम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय करतील अशी मला आशा आहे. फिनिश. आणि आजचा इकडे आपण हा जो चिल्ड्रन डे स्पेशल एपिसोड जो इकडे शूट केलेला आहे ह्याच्यासाठी मुलांनी काही म्हणजे असं अगोदर पूर्वतयारी अशी केली नव्हती. म्हणजे त्यांना जे काही सुचलंय त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे इकडे आजचा हा डे जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. तर मला पूर्ण आशा आहे की हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला असेल आणि तुम्ही सुद्धा हा एन्जॉय केलाच असेल की मुलांनी एकदम वेळेवर ठरून हा आम्ही आजचा कार्यक्रम इकडे सादर केलेला आहे. तर मुलांना तुम्हाला कसं वाटलं? मस्त. चला आजचा कार्यक्रम संपलेला आहे. आपापल्याने आपापल्या घरी जावे. चला नीट जा. बाय. येऊ सोडायला खाली? जवळ आहे ग. बाय बाय. चला.